कोट्यवधी देशवासियांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. प्रभू श्रीराम अयोध्या नगरीमध्ये परत आलेत. या सोहळ्यामुळे देशवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलंय. या भव्यदिव्य अशा सोहळ्याचं औचित्य साधून पुणे शहरामध्ये प्रख्यात शिल्पकार पद्मश्री श्री प्रमोदजी कांबळे यांनी प्रभू श्रीरामांचं भव्य असं शिल्प साकारलंय. देशामधील विविध भागांमध्ये श्रीराम भक्तांकडनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या संयोजनामधनं प्रथमच पुणे शहरामध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य अशी मूर्ती शिल्प साकारण्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलंय. अयोध्येमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेणं आपल्याला जमत नसेल, तरी प्रत्यक्षात मूर्ती साकारताना पाहणं ही पुणेकरांसाठी खास. सकाळी 8 वाजेपासून अलका टॉकीज इथे भव्य शिल्प साकारण्यास प्रारंभ झाला. सर्व पुणेकरांनी हा सुंदर क्षण आपल्या डोळ्यांमध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतला. तसेच शिल्प साकारणारे प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे, तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, कायदेतज्ञ उल्हास बापट सर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, तसेच विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन दादा माणकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देशामध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जो दिवस होता, आज प्रतिष्ठापना दुपारी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रतिष्ठापना झाली. परंतु प्रत्येक माणूस काय अयोध्येपर्यंत जाऊ शकत नाही, त्यामुळे सर्वसामान्य राम भक्तांना या ठिकाणी भगवंताचं दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी मातीच्या माध्यमातून प्रमोद कांबळे एक शिल्पकार आहेत. ही मूर्ती साकारण्याचा त्यांचा एक वेगळा आगळा प्रयत्न आहे आणि तो खऱ्या अर्थाने ते साकारत आहेत आणि याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आहे. या संपूर्ण देशभरामध्ये जो उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील मिळते, त्याचा आनंद देखील आम्हाला निश्चितपणे आहे. आणि असे उपक्रम राबवत असताना समाज देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये जोडला जातो आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. आपण आपल्या परमेश्वराची सेवा करायला पाहिजे, प्रामाणिकपणे करायला पाहिजे, हा भाव देखील आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनात या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी घेतलेलं आहे. चंद्रला आपण कार्यक्रम खूप मोठा घेतला होता, कलाकार जगला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. मग अनेक शिल्पकार, अनेक चित्रकार हे पुणे शहरामध्ये आहेत, अनेक मूर्तिकार आहेत, त्यांना कुठं ना कुठंतरी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. हा भाव माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सातत्याने या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की हे आपण करायला पाहिजे. तर जोपर्यंत कलाकाराला राजश्रय मिळत नाही तोपर्यंत कलाकाराचा उद्धार होत नाही. छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या जीवनामध्ये हजारो कलाकारांना जीवनक्रम जगण्याकरता राजश्रय दिला आणि त्यातून हे कलाकार मोठे झाले याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्या जाणीवेतून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी करतो. लाईव्ह शिल्प आहे तुमच्या समोर, हे साकार होताना तुम्हाला दिसेल. आत्ता सकाळी याची सुरुवात झाली. 15 फूट उंचीचं प्रभू रामचंद्रांचं शिल्प आहे. आज इतका मोठा दिवस आहे, आज देशासाठी, संपूर्ण जगासाठी म्हणाव, प्रभू रामचंद्रांचं मंदिर आज अयोध्येमध्ये सर्वांसाठी खुलं होतं आहे. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. इथे एक मूर्ती आम्ही साकार करतो आहे, ती म्हणजे प्रभू रामचंद्रांचं अर्ध शिल्प, म्हणजे चेहऱ्याचा भाग आम्ही करतो आहे. तर हे शिल्प हे सर्वांसाठी आहे, लोकांनी ते बघावं. कारण शिल्पकार हा एका स्टुडिओमध्ये काम करतो, लोकांना त्याची कल्पना नसते. इथे सर्व लोकांना इथे प्रत्यक्ष शिल्प कसं साकार होते ते बघायला मिळते. हे 5-6 वाजेपर्यंत तयार होईल, संध्याकाळी तयार होईल, आता सुरुवात केली आहे. हे 15 फुटाचं आहे, म्हणजे याच्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं 11 फुटाचं केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं आहे, नंतर माननीय बाळासाहेब ठाकरेंचं केलं आहे, असे बरेच शिल्प केले आहेत 2-3. ती त्याच्यापेक्षा हे जरा याचा आकार मोठा आहे, याची भव्यता, याचे आध्यात्मिक त्याची जी एक शक्ती आहे ती खूप मोठी आहे. की प्रभू रामचंद्राला भेटायला अयोध्येचं निमंत्रण असताना आम्ही तिथं न जाता इथं का थांबलो, कारण पुण्यातच राम आणता येईल का? हजारो लोकांमध्ये तिथं मिक्स होण्यापेक्षा इथंच 1000 लोक गोळा करू आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू. प्रभू रामचंद्र संध्याकाळी 4 वाजता इथं अवतरतील पूर्ण स्वरूपात. ही मूर्ती जी बघताय तुम्ही ती, ज्याच्यासाठी सुमारे 200 किलो लोखंड, काथ्यात 1.5 क्विंटल
आणि 14 माणसं सकाळी 8 वाजल्यापासून काम करतायत आणि संध्याकाळी 4 वाजता हे पूर्ण होईल. तर त्यानिमित्ताने लोकांनी शिल्प कसं घडतं हेही बघायला मिळेल अशी त्याच्या मागची कल्पना. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.